नमस्कार, मँगो क्रस्ट किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज एक छान रेसिपी घेऊन आले। कोकणातील स्पेशल रेसिपी आहे। तर रेसिपीचं नाव आहे लाल भोपळ्याचे घारगे। तर कोणी त्याला घाऱ्या पण म्हणतात। आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने मी आज इथे रेसिपी करणार आहे। आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा। आणि सबस्क्राईबही केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका। तर चला बघूयात आता लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे। तुम्ही बघू शकताय इथे हा लाल भोपळा आपण घेतलेला आहे। तर हा 250 ग्रॅमचा लाल भोपळा आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, हा रवा घेतलाय आपण, इथे आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट, इकडे आहे दणे जिरे पावडर, ही आहे कसुरी मेथी, इकडे आहे ओवा, इथे आहे लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि पाणी। तर सगळ्यात आधी आपल्याला या लाल भोपळ्याला थोडंसं पील करायचं, म्हणजे ह्याची जी साल आहे तुम्ही पाहू शकताय, ह्याला ही हिरवी साल आहे, ही आपल्याला काढून टाकायची आणि तो साफ करून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे स्वच्छ। मग पुढची प्रोसेस आपण बघूयात। तुम्ही बघू शकताय आपण लाल भोपळा आता साफ करून घेतलाय, त्याची साल पण काढली आहे। तर आता आपल्याला हा किसणीने किसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय किस बनवून घेतलाय आपण लाल भोपळ्याचा। आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर सर्वप्रथम आपल्याला एक मिक्सिंग बाउल लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा किस घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळद। 1 टीस्पून मी हळद घातली होती। आणि त्याच्यानंतर आपण घालतोय लाल मिरची पावडर। 1.5 टीस्पून मी इथे लाल मिरची पावडर घातली। आता आपण घालूया चवीपुरतं मीठ। 1-2 टीस्पून मी इथे मीठ घातलंय। तुमच्या अंदाजानुसार मीठ तुम्ही घालू शकता। तर त्याच्यानंतर आपल्याला घालायचे दणे जिरे पावडर, मग घालायची कसुरी मेथी, मग घालायचा आहे हा ओवा आणि मग लास्टला आपण घालतोय ही कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। आणि आता आपल्याला हे हाताने थोडं मिक्स करून घ्यायचंय। लहान मुलांच्या डब्यासाठी खूप छान पर्याय आहे हा, की आपण टिफिनला काहीतरी नेहमी विचार करत बसतो की काय द्यायचंय काय द्यायचंय, मग त्यासाठी ही डिश खूप छान आहे। आता आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर तांदळाचं पीठ आपण 1 वाटी घेतलं होतं, तर आपण ते सर्व ह्याच्यात घालूया। आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे हा रवा, तो आपण 1/2 वाटी घेतला होता। आणि आता हे परत आपल्याला मिक्स करायचंय। आता हे व्यवस्थित मिक्स झालंय, तर आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचंय। एकदम घालायचं नाहीये, ह्याच्यात बसेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय। आणि थोड्याशा पाण्याने आपल्याला हे मळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकताय एक गोळा बनवून घेतलाय आपण ह्याचा घट्ट। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल घालून पुन्हा मळायचंय। इथे आपण थोडस तेल घालूया, अगदी 1 छोटा चमचा मी इथे तेल घातलंय। आणि हे पुन्हा आपल्याला मळायचंय। आता तुम्ही बघू शकताय पीठ आपण 1-10 मिनिटं मळलंय चांगलं, आणि खूप खूप घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाहीये, तुम्ही पाहू शकताय। आणि आता आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या, तर आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तर आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी इथे थोडंसं तेल लागणार आहे आणि थोडंसं पीठ, गव्हाचं पीठ आपण इथे घेतलंय। तर सगळ्यात आधी आपण आधी थोडंसं तेलामध्ये हा असं हे पोळपाटाला लावून घ्यायचंय हाताने, आणि थोडंसं हाताला पण लावायचंय। आणि नंतर ना छोटासा गोळा घ्यायचाय, एवढ्या आकाराचा तुम्हाला गोळा घ्यायचाय आणि तो हातावर रोल करायचा आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आता आपल्याला तो लाटायचा आहे, तर लाटताना थोडंसं आपल्याला पीठ टाकायचंय आणि मग छोट्या छोट्या ह्याच्या पुऱ्या लाटायच्या।
तुम्ही बघू शकताय साधारण एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो थोडस पीठ घालून लाटून घ्यायचं आहे. साधारण पुरीच्या आकारामध्ये लाटायचं आहे तो आपल्याला. तुम्ही बघू शकताय खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशी पुरी आपल्याला लाटायची आहे. साधारण एवढ्या साईजची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आणि अशाच आपल्याला बाकी पुऱ्या लाटायच्या, तर आपण त्या लाटून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता आपण पुऱ्या इथे लाटून घेतल्या, एक 5-7 पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. तर आपण आता ह्या तळून घेऊयात. एका कढईमध्ये आपण तेल तापवून घेतलंय आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला बारीक करायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर आता आपण एक एक पुरी या तापलेल्या तेलात सोडूया आणि ह्याच्यावर असं तेल उडवायचं आहे थोडं थोडं. तुम्ही बघू शकताय पुरी छान फुलते बघा. आणि आता ती आपल्याला उलटायची आहे. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर कलर आलाय पुरीला. अशीच आपण आता दुसरी पुरी टाकूयात. दोन्ही साईडनी पुरी झालेली आहे तुम्ही बघू शकताय. आता ही आपण काढून घेऊयात. आता ही पुरी फुलली आहे. आता ही उलटी करू. खूप सुंदर कलर आलाय तुम्ही बघू शकताय. प्रवासामध्ये न्यायला पण ह्या पुऱ्या खूप सुंदर असतात. एक दोन दिवस तरी ह्या चांगल्या टिकतात. जर तुम्ही ह्या छान भाजल्या तर नक्कीच त्या 2-3 दिवस टिकतील. तर मुलांच्या टिफिनसाठी आणि प्रवासासाठी तर छान अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. कॉमेंट्स करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.